अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। चला नाश्ता करून घ्या। आई, हाँ आई, झाली तुझी तयारी? हो अगं आई, पण त्या दादाला सांग ना ग जरा नीट राहायला। काय झालं आता? तू माझ्या कपाटात सारखं काय करत असतो? माझा एक पेन जागेवर ठेवत नाही। अरे वा वा वा, म्हणजे आमचे चिरंजीव कॉलेजला जातात हे आमच्यावर उपकारच करतात म्हणायचं। तुम्ही ना निमित्त शोधा त्याला बोला। अरे बघताय का असे माझ्याकडे? अरे बघू नको तर काय करू, चेहरा बघत की टेन्शन मध्ये दिसतोय। काय काय झालंय? काय काय नाही रे, माझे पर्सेंटेज कळल्यावर बापाचं काय होणार आहे माहित नाही। कॉलेजमध्ये तर सगळ्यात टॉपवर तूच आहेस। बापाला त्याच्याशी काही देणे घेणे नसते रे, त्याने सांगितलेले पर्सेंटेज मला मिळायला हवे असतात। काय रे, किती पर्सेंटेजची अपेक्षा होती तुझ्या बापाला? अपेक्षा नाही, सक्ती 98% मला तर फक्त 95% मिळाले। हे न्यूटन, आम्ही तर कसे बसे पास झालो रे, आमच्या बापाने तर आमचा जीवच घ्यायला हवा। हो ना, अरे पण सत्याचं काय? एवढा पुळका आहे ना मुलाचा, मग त्याला उठवा आणि म्हणा कॉलेजमध्ये आठवड्यातून एकदा तरी जा, तोंड दाखवा तिकडे, बाप फी भरतोय। सकाळीच गेलाय तो कॉलेजला। आश्चर्यच आहे, कस काय? आज रिझल्ट आहे ना त्याचा। असेल आता बाईक घेऊन येत असेल आज फॉरवर्ड मध्ये। मागच्या येतेतली मुलं त्याच्या बरोबर येऊन बसणार वर्गात, ओळख नको का करून घ्यायला? बरोबर आहे, बरोबर आहे। त्याच्या बाईकचा काटा कधी 100 खाली आलेला बघितला नाही। ऍक्च्युअली कंपन्यांनी सत्यासाठी खास 200 स्पीड तरी दिला पाहिजे। दरवर्षीचा उपक्रम आहे त्याचा। नाही, मला आपल्या मुलांच्या जिद्दीचं कौतुक वाटत। म्हणजे एकाच वर्गामध्ये 2-4 वर्ष तो कसा काय बसू शकतो, खरंच कमाल आहे। नाही कळू दे ना त्याला, त्याचे मोठे बंधुराज काय करतात ते। चला नाश्ता करून घे। एवढी लाईन। अरे तुटक्या दात्याच्या बुटक्या, मला रिझल्ट घ्यायचा। अरे चल ना, मी बोलतो ना तसं करायचं, थांब इथे। अरे पण काय रे सत्या, रिझल्ट न्यायचा नाही का? तुला काय करायचा रिझल्ट, तू तर नापासच झाला असणार। अहो सर माझं सोडा, तुमची तर लॉटरी लागली, प्रमोशन झालंय तुमचं, अहो हेड क्लर्क झालंय तुम्ही। प्रिन्सिपल सरांनी सांगितलंय तुम्हाला निरोप द्यायला, लवकर जा वाट बघते तुमची। माझी हेड क्लर्क? मग हे बघ बुटक्या, धांदरफळे सरच म्हणाले जे पास झाले त्यांना पैसे रिटर्न मिळते, ज्यांना पैसे हवे असतील त्यांनी या लाईनीत या, रिझल्ट काय नंतर पण घेत आहे, बघा या लाईनीत येत आहे। तू इथेच थांब, मी आलो होतो। अरे पण अरे अरे ऐक ना, नथिंग इम्पॉसिबल, ऑल इज पॉसिबल। मॅथ्स मध्ये किती मिळाले? 1, 2, 3 आला बघ। न्यू कमर वाटलो की काय, काय बघताय काय असे? अरे सत्या आम्ही सगळे पास झालो। बस पास झालात? मी तर कॉलेजमध्ये पहिला आलोय। पहिला तर मी आलोय 95%। बस एवढेच 37%, शेवटून पहिला आलोय। कट्या आज पार्टी झाली पाहिजे। आलेल ना, किती पैसे आहेत तुमच्याकडे? तुझ्याकडून? मी तयार आहे पार्टी द्यायला, पण बिल कोण देणार? तुझ्याकडे कधीच पैसे नसतात का रे? मी जर पैसेवाला असतो ना, तुमच्यासारखे फटीचर मित्र असते का माझे? म्हणजे
आज पार्टी इम्पॉसिबल. सत्याच्या डिक्शनरी मध्ये नथिंग इम्पॉसिबल. मला खरंच नाही कळलं. साधं आहे. हो अरे पण नव्हतो ना तेव्हा ऍब्सेंट होतो. पैसे. हां कसले पैसे? अरे कशाची वर्गणी गोळा करताय तुम्ही? अरे धांदरफळे सरच म्हणाले पाच झालेल्या मुलांकडनं टीचर्स आपला पार्टी द्यायची आहे. दे ना लवकर. काय चिंदीगिरी करतो? अरे आम्ही 100-100 काढलेत. निदान 50 तरी दे. लवकर लवकर दे. तुम्हाला माहित ना आपलं नाव काय? बॉबी. काय रे बुटक्या, हे काय झालं? बॉबी आला बघ कॉलेजचा हिरो. अरे बुटक्या तू पण काय झालंय? हे सत्या तुझ्यामुळे बुटक्याची ही हालत झाली आहे. का केलंस तू असं? काय रे बुटक्या कंप्लेंट केली ती पण बॉबी कडे. ए सत्या जास्त चरबी आली काय? सत्या आपल्याकडे वेळ नाहीये. बॉबी आज आम्हाला पार्टीला जायचं म्हणून तुला आज सोडतो. ही आपली उधारी राहिली. चल चला ट्रेक. सर यात तुम्ही जातीने लक्ष घाला. ठीक आहे जा सरांना येऊ द्या मी पाहतो. सर सर मी इकडे धांदरफळे. सर मी तुम्हाला बोलवलं. सर काय तुम्ही मला बोलवलं? सर हो यस. ओ थँक्यू. इकडे या. मिस्टर धांदरफळे तुमच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार नोंदवली आहे की तुम्ही टीचर स्टाफला पार्टी देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे जमा करता. यस सर. काय? नो सर. काय? एक काय ते ठरवा. खोटं बोलू नका. नो सर. मग या विद्यार्थ्यांनी तुमच्या विरोधात माझ्याकडे तक्रार नोंदवली कशी? अरे हा एक्सक्यूज मी मिस्टर धांदरफळे विद्यार्थ्यांशी आदरयुक्त बोलायचं आहे. सॉरी सर. कंटिन्यू. हे बाबा बाळ. हे बाबा तुम्ही कोणाकडून पैसे घेतले? काय म्हणताय? मी कोणाकडून पैसे घेतले? सर सत्य आणि त्याचे मित्र तुमचं नाव सांगून मुलांकडून पैसे गोळा करतात. तुम्हाला सांगतो सर. हा सत्य आहे ना माझं नाव बदनाम करण्याकरता हे सगळं करतो. ओ यस सर. बदनाम करण्यासाठी? ओ बॉईज यू कॅन गो नाव. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही बॉईज आहात का? नो सर. मिस्टर धांदरफळे मला वाटतं हे काम तुमचंच असावं. त्याशिवाय तक्रार इथं येणार नाही. आणि पुन्हा जर तुमच्या विरुद्ध कुठल्या विद्यार्थ्याने माझ्याकडे तक्रार केली तर मला तुमच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागेल. ओके सर. डू यू अंडरस्टँड? ओके सर. या आता. ओके सर प्लीज. अहो ओ सॉरी सर. बिंडूक माणूस आहे. मी नक्की पैसे जमा करायला सांगितले? नाही. मी कशाला जमा करायला सांगेन? मग सत्यानं असं का केलं? नक्की तो वर्गणी घेऊन पार्टीला गेला असणार.
आलास पुन्हा? लाज नाही वाटत तुला दारू पिऊन घरी यायला? बाबा पार्टी होती म्हणून मित्रांसोबत जरा स्वतःच्या पावलानं आलायस का रे नालायक? कदमांच्या घरामध्ये आजपर्यंत कोणीही दारू प्यायलेलं नाही आहे. अभिमान असायला हवा या गोष्टीचा. आहे ना अभिमान? आहे मला. तुला घरामध्ये घेत नाही, बाहेर हाकलून देतो या गोष्टीचा अभिमान वाटतो मला. बाबा लेक्चर देऊ नका उतरेल माझ्या लागित ना. चालायला लाग. आज हकलताय मला, उद्या अभिमान असेल माझा. माझी बाईक? अरे बाईक कुठे लावली होतीस तू? अरे इथेच लावली होती. तिथे पार्किंग मध्ये नाही लावता आली? टोविंग वाले घेऊन गेले असतील तर आता कुठून मिळणार? चावी तरी आहे का? दाखव. बापरे काय करूया आता. ते बघ बाईक माझी. हा अरे पाव साहेब. साहेब कशाला पावती पाहिजे साहेब? काहीतरी तोड पाणी बघा ना साहेब. अरे साहेब साहेब बघा ना. तुझं काय इथे सकाळी सकाळी? माझी बाईक. आरटीओ ऑफिस मध्ये जायचं, दंड भरायचा आणि घेऊन जायची. बाबा मी ड्युटी वरती आहे, मी तुला तुझी बाईक देणार नाही. दंड भरायचा आणि सोडवायची. द्या पैसे. लाज नाही वाटत तुला पैसे मागताना? आणि रात्रभर कुठे होतास तू? झोपलेलो देवळात. तुम्ही तर हकलून दिलं मला. दारू पिऊन घरामध्ये यायचं नाही असं सांगितलं होतं मी. लाज नाही वाटत तुला दारू पिताना? एखादा ट्रॅफिक हवालदारने माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर केलेला मला नाही आवडणार. कळलं? सत्य साहेब गाडी सोडा ना.
सो स्टूडेंट्स सर येस कोण तुम्ही हो सर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला एक सांगा तुम्ही पैशाचं नाव घेऊन माझ्याकडून मुलं का उकळलीत सर आय एम सॉरी मॉर्निंग सर इट्स ओके इट्स ओके मी काय म्हणत होतो तर तुम्ही माझ्या नावाचा वापर करून मुलांकडून पैसे का उकळलेत सर मगापासून आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय कानला का तुम्ही म्हणालात की टीचर स्टाफला पार्टी द्यायची आहे तुम्ही मुलांकडून पैसे गोळा करा हो की नाही रे न्यूटन हो ना सर काल तुम्हीच असं म्हणाला होतात मी असं कधी म्हणालो सर आम्ही खोटं कशाला बोलू शाहरुख खानची शपथ कोण शाहरुख खान सर तुम्हाला आवडतो ना शाहरुख खान कोणी सांगितलं मला शाहरुख खान आवडतो म्हणून सर काल नाही का तुम्ही म्हणालात टीचर स्टाफला पार्टी दिल्यानंतर आपण उरलेल्या पैशा शाहरुख खानचा पिक्चर बघूया म्हणून बरोबर आहे कधी म्हणाल सर ते जाऊ दे मारू दे आता मी सांगतो तसं करायचं हे जे तुम्ही करताय ना ते सगळं तुम्ही माझं नाव बदनाम करण्यासाठी करताय असं घोरपडे सरांसमोर सांगायचं कळलं ना नाहीतर तुम्हाला बीएच्या वाऱ्या करायला लावीन सर मी सायन्स स्टुडंट आहे सायन्सच्या वाऱ्या करायला लावीन मी बीएचा स्टुडंट आहे ह्या अशा वाऱ्या करायला लावीन सायन्स टू बी ए बी ए टू सायन्स सायन्स टू बी ए बी ए टू सायन्स मिस्टर धानदर फळे मिस्टर धानदर फळे येस सर कम विथ मी ओके सर कम विथ मी म्हणजे माझ्या बरोबर चला ओके सर गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग या विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वर्तन करता तुम्ही हा काय ऐकलंय मी सगळं याची शिक्षा तुम्हाला भोगलीच पाहिजे या मुलांकडून वर्गणी काढून जे काही पैसे जमा तुम्ही केले ते पैसे त्या मुलांचे परत त्यांना देऊन टाकायचे आहेत आता नाही पूर्ण ऐकून घ्या आणि संपूर्ण टीचर स्टाफला तुमच्या खर्चानं तुम्ही पार्टी द्यायची आहे मी डू यू अंडरस्टँड ओके सर यू मे गो नाउ ओके सर प्लीज तुम्ही जाऊ शकता ओके सर प्लीज सॉरी आंधळले मध्ये काय टाकून अरे किती वेळ लावतोय एवढा पण अभ्यास करायला नको ए खेळू दे त्याला घे सत्या अरे कसला विचार करतोस एवढा मला वाटतं तुमच्या मित्राची विकेट पडली यार म्हणजे तू सत्या अरे कोण आहे रे ती बिचारी काय होणार ना तिचं मचक्या गप ना जरा सत्या अरे सांग ना कोण आहे ती माहित नाही रे आज सकाळीच मी तिला पहिल्यांदा मंदिरात बघितलं आपल्याच कॉलेजमधली आहे हो ना सकाळी नाही का धानदर फळे सर आपल्याला झापत होते तेव्हा तर आपल्या समोरून गेली ती अरे तिच्याच तर मागे पळलो मी अच्छा पण ती बॉबी सोबत बोलत होती यार बॉबी सोबत म्हणजे ती बॉबीची नाही 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 तशी नाही रे ती खूप साधी आहे रे बरं बरं मी तुला तिची सगळी माहिती काढून देतो हा तू मला काय देणार खायला तुझ्या तर हे न्यूटन आहे अरे आपल्या घरी बोलवतोस आणि उपाशी ठेवतोस उपाशी ढोलिया 12 समोसातले 3 समोसे ठेवले एवढ्याने माझं पोट कसं भरणार अरे मी ते काय बोलतो आणि काय चाललंय तुमचं सिरियस झालं यार सत्या ती मुलगी सकाळी आम्हाला दाखव आम्ही तिची माहिती काढतो खुश मला ते तुझ्याशी थोडं बोला काय बोलणार आहेस माझ्याशी बोल ना अरे बॉबी तू ग्राउंड सोडून इथे कॉलेजमध्ये काय करतोय तुझ्यासारख्यांसाठी यावं लागतं कधी कधी
माझ्यासारख्यांसाठी आपली जागा बदलू नकोस, तू ग्राउंडवरच चांगला दिसतोस. हे बघ, सब मर्दोवाले खेळ खेळताव मी, तुझ्यासारखी फक्त हिरोगिरी नाही करत. काय म्हणायचंय तुला? एकदा ग्राउंडवर भेट समोर, मग सांगतो काय म्हणायचं ते. सत्याला चॅलेंज एक्सेप्ट करायची हिम्मत ठेवतोस? बोल, काय खेळणार आहेस? बास्केटबॉल. सत्य ऑलवेज रेडी. बाय. चला चला, होईल 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 होईल, ट्राय कर. काय सत्य, आज तू आमची वाट लावली. काय गरज होती बॉबी चॅलेंज करायची? चॅलेंज मी नाही, त्याने केलं मला. अरे पण तुला काय गरज होती एक्सेप्ट करायची ती? ए, तुला माहिती आहे का तो बास्केटबॉल चॅम्पियन आहे? वन साइड मॅच मारतो तो. तुम्ही माझा गेम बघितलाय आणि एवढ्या वेळ काय करत होतो? हाय. आता तर खरा गेम सुरू झालाय. आज ही मॅच आपल्याला जिंकायलाच हवी. नथिंग इम्पॉसिबल. दाखवतो ती मुलगी, बघ मग ती ओळखतोस का तिला? जाऊ दे ना, जास्त नाटकी करून उकळलं ना. निंबाळकरच्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? तुला पटवायचं म्हणजे सॉलिड पंगा आहे यार. तुला आवडलेली मुलगी ही आहे अनु? हो. ही अभय निंबाळकरची बहीण आहे. पुन्हा जर हिच्यावर वाकडी नजर टाकायचा कोणी प्रयत्न जरी केला ना, डोळ्यांच्या खाचा करून वाती पेटवीन द्यात. समजलं काय? काळजी करू नको, जातो. दादा. हा.
वासुदेव वेडा झालायस का तू? तिच्या भावाला बघितलंस ना, कसला खतरनाक माणूस आहे तो. त्याचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे. मुंबईतल्या मोठमोठ्या डॉनसोबत त्याचं उठणं बसणं असतं. तू अनुचनात सोड यार, कॉलेजमध्ये ओस पडलाय का पोरींचा? आता तू बोलतोयस तर कॅन्सल. येस, आता उद्या जाऊन तिला मागणी घालतो. हा सत्या, चाल रे. अरे अरे ऐक तरी माझं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आमचे सर अपॉइंटमेंट असल्याशिवाय कोणाला भेटत नाहीत. मला माहिती आहे, पण घरच्या माणसाला कसली आली आहे अपॉइंटमेंट? घरचा माणूस? आय एम सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही घरचे आहात? तुम्ही मला ओळखायला, मी तुमच्या घरचा माणूस नाही आहे. निंबाळकरांचा रिलेटिव्ह आहे मी. आणि हो, तुम्ही मॅनेजर आहात ना? हो. मॅनेजरच राहा, घरात घुसण्याचा प्रयत्न करू नका. पुढे काय चाललंय? कोण आहे तो? सर कुणीतरी सत्या म्हणून आहे, तुमचं रिलेटिव्ह असल्याचं सांगतायत. काय? त्याला घेऊन या आतमध्ये. ओके चला, सरांनी बोलवलंय. वेळेची कदर नाही आहे तुम्हाला. हे जर तुम्ही आधी केलं असतात ना, तर दोघांचीही 10 मिनिटं फुकट गेली नसती. चला या या. सर हे तुमचं रिलेटिव्ह. अरे अरे कॅमेरा हँडसेट सॉलिड हा, कितीला विकणार? खाली ठेव मोबाईल, मोबाईल खाली ठेव. अरे बाबा ठेवू ना खाली. कोण आहेस तू आणि यांना तू माझा रिलेटिव्ह असं का सांगितलंस? म्हणजे तुम्हाला माहिती आहे यांना मी काय सांगितलंय, तरी सुद्धा विचारताय? काम बोल. मी सत्या. ठीक आहे, 2 दिवसापूर्वी मी अनुला बघितलं आणि तिच्या प्रेमात पडलो. तिलाच मागणी घालायला इथे आलोय मी. मला तिच्याशी लग्न करायचं. अनुला कसं काय वाटतोस तू? आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये ना. मग काल तुमच्या कॉलेजमधल्या 2 मुलांची अवस्था मी काय केली ते बघितलं असेल? बघितलं ना सर, का सॉलिड मारला त्यांना? पण तुम्ही माझ्यावर हात उचलू नाही शकत, कारण मी अनुचा होणारा नवरा आहे. याची काय गरज आहे सर? काय गरज आहे सांगा ना. रिलॅक्स सर. रिलॅक्स सर. आज नाही सर. सर तुम्ही वचन दिलं, आज नाही सर. सर आज नाही, आज नाही सर. आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी माझ्या घरच्यांना वचन दिले की आज कोणाला मारणार नाही. म्हणून वाचलास तू, म्हणून वाचलास. आत्ताच्या आत्ता चालता होईत ना. ओके रिलॅक्स. पण सर या गोष्टीवर तुम्ही डोकं थंड ठेवून विचार करा आणि अनुला सांगा मी येऊन गेलो. डोई पुढे त्याला घेऊन जाईत ना. रिलॅक्स सर, रिलॅक्स. सर शांत बसा. हा आला कसा इथे? सर बाईकवर ना आला होता. वचन मोडलत ना सर. हा हॅलो, या नंबरवर आता मिस कॉल आला. हा ते बॅलन्स नव्हता ना मोबाईलमध्ये म्हणून. कोण बोलतंय? अरे दादा मी सत्या. सकाळी आलो होतो ना अनुला मागणं घालायला. मग काय ठरवलंस अनुजानी माझ्या लग्नाबद्दल? तिला बोललास का? फोन ठेव. सॉरी हा दादा, तुझ्याही फोनमध्ये बॅलन्स नाही का? फोन ठेव ताबडतोब. ठेवतो ना, पण तिला सांग माझ्याबद्दल. बघ ती कशी विचारेल, कोण होता, नाव काय त्याचं, कुठे राहतो. काय झालं? काय नाही रे, कट केलं. युसलेस. दादा काय झालं? कोणाचा फोन? एक मूर्ख तुझ्याच कॉलेजमधला, सकाळी तुला मागणी घालायला आला होता. काय? कोण आहे तो? त्याचं नाव सोड ना दादा, केक कापायला उशीर होतोय. चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. So,
H2SO4 प्लस H2 सर आते हो का सर तू इथं काय करतोयस तू BA स्टुडंट आणि सायन्सच्या क्लास मध्ये काय करतोयस सर न्यूटन नेहमी सांगतो की तुम्ही एकदम सॉलिड शिकवता म्हणून न्यूटन तो सफरचंद वाला नाही सर हा काय रे तू कधी सफरचंद उकायला लागलास काय बोलतो तो की तुम्ही एकदम सॉलिड शिकवता म्हणून एक लेक्चर अटेंड करायला आलो प्लीज हॅव अ सीट प्लीज थँक्यू सर हे मला माहिती आहे तू काहीतरी खोडी काढायला आलायस तू इथून निघून जा नाहीतर मी तुझी कंप्लेंट घोरपडे सरांकडे करेन सर तसंही माझं तुमच्याकडे काही काम नाही मला अनुला भेटायचं आहे प्लीज हाय अनु मी सत्या काल तुझ्या घरी आलो होतो तुझ्या दादाने सांगितलं असेलच तुला मला तुझ्याशी थोडं पर्सनली बोलायचं होतं लेक्चर संपल्यावर मला गार्डनमध्ये येऊन भेट मी तुझी वाट बघतोय बाय सर बाय कागे तू या मुलाला कशी काय ओळखतेस सर मी त्याला नाही ओळखत मी पहिल्यांदाच पाहिलंय त्याला सर लेक्चर लवकर संपव आणि सोडा ओ लवकर संपवतो सोडतो तिला काय काय गे तू या वायात आणि वाया गेलेल्या मुलाला कशी काय ओळखतेस तेच सांगतो तुला त्याला भेटायचं नाही कळलं काय ओके सर नॉन सेन्स तो शाहरुख खान ने रबने बना दी जोड़ी में जो अभिनय कुशलता वो फिल्म फेयर दिस इज नॉट फेयर अरे चल 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 अरे चल 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 हे ए चल 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 ए चल चल एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मला माहित होतं लेक्चर संपल्या संपल्या तू मला भेटायला येशील कारण जेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो तेवढं तूही माझ्यावर करते मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये मग मला भेटायला का आलीस तुझा गैरसमज दूर करायला तू समजतोस काय रे स्वतःला तू काही कॉलेजचा मोठा हिरो लागून गेलास का तुला बघता क्षणी मी तुझ्यावर प्रेम करावं ना तू दिसायला सुंदर आहेस ना तुझ्याकडे कोणती स्टाईल आहे ना तुझ्याकडे कोणती ऍक्टिव्हिटी ना तुझ्याकडे पैसा आहे कोण आहेस कोण तू एका दुसऱ्या प्रोफेसरला घाबरवलं म्हणजे झालं अरे असं काय तुझ्याकडे की मी तुझ्यावर प्रेम करावं प्रेम करायला या गोष्टींची गरज असते हे मला माहितच नव्हतं कारण मी तुझ्यावर प्रेम करताना या गोष्टींचा कधी विचारच केला नाही हो पण एक दिवस तूच मला आय लव्ह यू म्हणशील कारण तोपर्यंत मी तुझी पाठ सोडणार नाही ठीक आहे मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करीन तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही मग तुला माझ्या 3 टेस्ट पास कराव्या लागतील फक्त 3 टेस्ट मला मंजूर आहे उद्या सकाळी बॉबी सोबत तुला बाईक रेस जिंकावी लागेल आता तू म्हणालीच आहेस तर मी जिंकणारच पण रस्ता मी डिसाइड करणार पण एक गोष्ट लक्षात ठेव त्या तिन्ही टेस्ट पैकी एक टेस्ट जरी तू हरलास ना तर तुला माझा नाच सोडावा लागेल ते शक्य नाही हा हो कारण तिन्ही टेस्ट मी जिंकणार आहे अनु आय लव्ह यू यू असं तू म्हणशील मला याच ठिकाणी बोल कशा प्रकारे रेस करणार आहेस मार्केटमधल्या एका हाराच्या दुकानात न एक हार घेऊन यायचा आहे ओके डन ऑल द बेस्ट बॉब डन बस झालं बस आता बाईकवर नाही बघा मी काही चिटिंग करू शकतो
ए अर्धे रे हा साहेब एक साहब किती झाले 50 रुपये ओ ओ पैसे द्या पैसे द्या आधी पैसे द्या हे सत्या तू चीट केलेस तू त्या हाराचे पैसे नाही दिलेस हे बघ आपलं ठरलेलं हार आणायचं त्याचे पैसे द्यायचं ठरलं नव्हतं आता दुसरी टेस्ट ती मी तुला उद्या सांगेन काय ग एवढा कसला विचार करतेस कसला नाही रे दादा बरं वाटत नाही का तुला अरे दादा मी अगदी व्यवस्थित आहे आणि काय रे किती काळजी करशील माझी मी काय आता लहान नाही राहिली माझ्यापेक्षा लहानच आहेस आणि मी काळजी करणार नाही तर कोण करणार एकुलती एक चिमुरडी बहीण आहेस माझी दादा बरं दादा उद्या बालीला माझ्यासोबत कॉलेजमध्ये पाठवशील का काही प्रॉब्लेम झालाय मी येऊ तो सत्य तुला नाही माझ्या ग्रुपमधल्या की ना एका मुलाची गंमत करायची होती म्हणून बालीला घेऊन चालले होते ठीक आहे जा घेऊन आणि चल जेवायला चल आता येस बोल आता दुसरी टेस्ट आज तुला बाली बरोबर फाईट करायची जो या रिंगच्या बाहेर असेल तोच हरेल आणि आज तुला बालीला या रिंगच्या बाहेर काढून दाखवायचंय आता तू बोललीस आहेस तर मी जिंकणारच सोडू नको सत्या मार उठ सत्या था मनु मी अजून हार नाही मानली मी पूर्ण हार मानल्याशिवाय तू कशी निघालीस उद्या तू दिवसभरात 5-4 मला शोधून दाखवायचेस हो पण एक गोष्ट लक्षात ठेव उद्या मी माझ्या घरी नसणार आहे त्यामुळे प्लीज मला घरी येऊन शोधण्याचा प्रयत्न देखील करू नकोस अनु लव यू यू असं तू म्हणशील मला एक दिवस अलका आले 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 रोज कशाला शिट्टी मारून बोलवता मला अगं तेवढीच आयुष्यात जरा पिशवी आमच्याकडे आम्हाला नकोय काही नमस्कार नमस्कार मी अनुराधा निंबाळकर सत्याच्या कॉलेज मधली फ्रेंड आज त्याने मला घरी बोलवलं होत आपल्या मुलाला एवढी सुंदर मैत्रीण आहे या माकडच्या आपला
या या ये ना आत ये बस बस काय नशीबवान आहे ना बर मी जातो उशीर होतोय मला येतो आम्ही चहा पाणी दे सावकाश जा तुला बोलवून सकाळी सकाळी सत्या कुठे गेलाय काहीच कल्पना नाही का मला अनु दिसली का नाही रे अनु कुठे रे मला काय माहित नाही माहित अनु दिसली का कुठे नाही अनुला बघितलं का दिसली नाही आईला कुठे कुठे शोधलं तुला इकडे काय करतोयस अरे अनुला शोधतोय यार अनुला ते बघ अनुची मैत्रीण कुठे तुझ्या मोबाईल मध्ये कॅमेरा आहे काम झालं लागलं ना माझं अरे तू इथे काय करतोयस तुला भेटायला आलो होतो रे मला भेटायला एक फोटो हवा होता माझा फोटो हे बाबा तुझी काहीतरी नाही नाही माझा फोटो नाही काढायचा सत्य आई माझा फोटो नको काढू सांगतो मी तुला मस्त आला रे एकदम सॉलिड आलाय मस्त आलाय हो एक एक अजून ही बघ अशी जवळ थोडा जवळ जवळ हाटेव हाटेव खांद्यावर हात मस्त आलाय छान आलाय ना मस्तच आहे चल आता अनुला फोन कर तिला विचार तू कुठे आहे म्हणून अनु मी नाही फोन करणार अनुला तर हे फोटो ना तुमच्या घरी दाखवेन ए सत्या असं काय करतोयस अनुला मी नाही फोन करणार कर कर फोन कर नाहीतर तुझा पप्पा आणि बिल्डर दादा मला बदल कर कर फोन कर करते हॅलो अनु हा कुठे आहेस घरी नाहीयेस का बाहेर आहेस अच्छा अगं नाही मी कॉलेजला आले होते ना म्हणून हा हा ओके बाय ती घरी नाहीये बाहेर गेली ए बाबा आता तरी फोटो डिलीट कर हो ठीक आहे मी बघतो काय करायचं अरे अरे सत्य मला सत्य फोटो अरे आमच्या जीवाला घोर लावून ठेव आई ठीक आहे का मी जरासच लागलं अरे काय जरासं लागलंय हॉस्पिटल मधून फोन गेल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल जरा तरी विचार कर ना आता या मुलीने तुझ्या आईला सांभाळून आणलं म्हणून ठीक डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलं चेकअप साठी येत आहेत चला रे आहोत आम्ही बाहेर चल समजलंच काय रे स्वतःला तू काही कॉलेजचा मोठा हिरो लागून गेलास का तुला बघता क्षणी मी तुझ्यावर प्रेम करावा एक दिवस तूच मला आयला म्हणजे अनु लव यू सगळ्यांचा चीट केलाय तू त्या हाराचे पैसे नाही दिले हे बघ आपलं ठरलेलं हार आणायचं त्याचे पैसे द्यायचे ठरले नव्हते आय लव यू असं तू म्हणशील मला याच ठिकाणी
समजतोस काय स्वतःला? तू काय कॉलेजचा मोठा हिरो लागून गेलास की तुला बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडीन? ना तू दिसायला सुंदर आहेस, ना तुझ्याकडे कोणती स्टाईल आहे, ना तुझ्याकडे कोणती ऍक्टिव्हिटी, ना पैसा आहे. अरे अशी कोणती गोष्ट आहे तुझ्यामध्ये की ज्यामुळे तू मला आवडायला लागलायस? सांग ना. एवढं रामायण सांगण्यापेक्षा एका वाक्यात बोल ना. आय लव्ह यू सत्या. अनु, आय लव्ह यू टू. गालावरची खळी मला दे, ओठांची पोवळी मला दे, प्रेमाची सावली तुला घे, प्रीतीची पाकळी मला दे. गाना वरची
घरी जायचं नाही वाटतं आज? हो जायचं आहे सर. मग सर थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मग फोन करायचा होता मला का? फोनवर बोलता येत नाही तुम्हाला? नाही तर उद्या सकाळी भेटलो असतो. हो पण सर काम महत्वाचं होतं. काय बोला लवकर, आणि घाबरता काय एवढे? नाही सर, मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल ते कळत नाही आहे. डोई फुडे किती वर्ष काम करताय माझ्याकडे? 10 वर्ष झाली सर. 10 वर्षात मी एकदा तरी मारलं आहे तुम्हाला? नाही. मग आता लवकर बोला, नाही तो 10 वर्षात राहिलेलं सगळं आत्ता एकदाच मारीन. नाही सांगतो सर, मी आत्ताच सत्य आणि अनुला दोघांना एकत्र बाईकवरनं फिरताना बघितलं. सर मारू नका सर, सर मारू नका सर. सर सत्या, ए सत्या मुरुदे. सत्या काय? ठीक आहे जाऊन ये, जा लवकर जा. ए खादाड्या काय? काय काय सत्या? नक्की बघू. चल चल चल. सत्या सत्या शेवटचं सोडतोय तुला, पुन्हा सोडणार नाही. दादा प्लीज, दादा. सत्या सत्या सत्या, ए सत्या 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 सत्या, ए सत्या. हळू 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 हळू. काय झालं? काय रे गेले का ते? कोण? अरे अनुचा भाऊ यार. हा अरे पण जास्त लागलं नाही ना रे तुला? हा रे लागलं जरा. हळू 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 हळू. नाही रक्त आलं म्हणून रे थोडं. अरे बेशुद्ध पडलं यार, ऍक्टिंग करायला लागली यार. आयुष्यात ऍक्टिंग करत होतास काय? मला वाटतं लागलं यार. बरं तुझं खाऊन झालं? हो मला भूक लागली. चल तू पण. पुन्हा जर त्याच्याबरोबर दिसलीस ना तर लक्षात ठेव, असल्या फालतू माणसाबरोबर फिरताना तुला लाज नाही वाटत. दादा सत्या तसा नाहीये, सत्या खूप चांगला मुलगा आहे आणि मी त्याच्या घरच्यांनाही खूप चांगलं ओळखते. कोण चांगलं कोण वाईट आहे तू मला शिकवू नकोस. दादा मी तुला शिकवत नाहीये, ते गरीब जरी असले ना तरी ते स्वाभिमानी आहेत. काय करायचा स्वाभिमान? चटायचा आहे. पोट भरायला पैसा लागतो. पैसा पैशाने खरं प्रेम विकत घेता येत नाही. सत्या माझ्यावर खरं प्रेम करतो. तू त्या मावाल्याला पुन्हा भेटायचं नाही, याद राख. मग ऐक, मी ही तुझीच बहीण आहे. सत्याशिवाय जगण्यापेक्षा मी मरण स्वीकारीन. अनु अभय निंबाळकर, अनुचा भाऊ मोठा. या बसा. पाहुणचार करून गेला नाही आलो, ताकीद द्यायला आलोय तुम्हाला. तुमच्या मुलाला सांभाळा, त्याचे परिणाम वाईट होतील. अशी ताकीद तुम्ही तुमच्या बहिणीला सुद्धा देऊन आलायत का? तिला काय सांगायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय. पण इथून पुढे जर तुमच्या मुलाचं वागणं बदललं नाही तर जिवंत सोडणार नाही मी त्याला. हो का?
प्रेम तर दोघांनी केलं एकमेकांवर, मग शिक्षा फक्त एकट्यालाच का? मारायचं असेल तर दोघांना मारून टाका ना। सल्ला नकोय तुमचा। तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, आणि जीवाचा इतका आटापिटा करू नका। अनुस आणि सत्याचं लग्न आम्ही लावून देणार आहोत, तुम्ही निघा। हॅलो काय पोचतो लगेच। अनुनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि हे फक्त तुमच्या मुलामुळे झालंय। आज जर माझ्या बहिणीला काही झालं ना तर आजच तुमचा मुलगा मेला म्हणून समजा। काय केलंस तू? अनु तुला जर काही झालं असतं ना तर मी आयुष्यात कधी स्वतःला माफ करू शकलो नसतो, कधीच नाही। माझ्यावर एवढा जीव लावतोस मग माझं सुख कशात आहे हे तुला कळत नाहीये का? अनु या विषयावर आपण नंतर बोलू, आराम कर। मला फोन करायची वेळ आलीच ना तुझ्यावर। थोबाड बंद कर, मला भेटायचं तुला। हे कधी ना कधी होणारच होत, बोल कुठे भेटायचं? उद्या सकाळी घरी ये, काम तुझंय, आणि भेटायला मी यायचं। तुला यावंच लागेल। ठीक आहे, अनुसाठी तुझ्या घरीच काय, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मी यायला तयार आहे। तेच दाखवायला तुम्हाला बोलवलंस। फरक दाखवायचा होता तुमच्या दोघांमधला, पाहिलंस ना तिचे कपडे, तिची ज्वेलरी। जेवढं वैभव तू अख्ख्या आयुष्यात बघणार नाहीस तेवढं वैभव ती एका महिन्यात उपभोगते। तिच्या एका नेकलेसच्या किमती एवढी प्रॉपर्टी तुझ्या अख्ख्या खानदानाकडेही नसेल। हा फरक आहे तुझ्यात आणि अनुमध्ये। मला नाही वाटत हा फरक फार काळ टिकेल, कारण लग्नानंतर जे काय असेल ते आमच्या दोघांचं असेल। अनुच्या आयुष्यातून निघून जायचे किती पैसे घेशील तू? किती देशील तू आकडा बोल। 1 लाख, 2 लाख, 5 करोड? 5 करोड काय रे, काय झालं? नाहीयेत तुझ्याकडे एवढे पैसे? तुझ्या लायकीपेक्षा एवढे जास्त पैसे मागशील असं वाटलं नव्हतं। अनुसाठी मी किती पैसे द्यायला तयार आहे, पण त्यानंतर मात्र तू तिला कधीही भेटायचं नाहीस। मला मान्य आहे। ₹100 द्या। कशाला? तुमच्या बोलवण्यावर ना आलो मी इथे, बाईकमध्ये पेट्रोल फुकटचं येत नाही। अरे 5 करोड त्यातले वापर ना। ते डीलचे, तुम्हाला पेट्रोलचे द्यावंच लागतील। अरे याला काय अर्थ आहे? Thank you.
बघा हा तो पूर्ण एरिया आहे, हा पूर्ण एरिया आपल्याला इकडनं असा घ्यायचा आहे आणि तिकडनं जो जागीरदार साहेबांनी सांगितलं होतं ना आपल्याला तो प्लॅन. काय रे काय चाललंय काय रे, तू इथे काय करतोय का? तुझा इंटरव्ह्यू होता ना. असू दे ना मग. अरे तिकडे वाट बघत असतील ना. आता आपले वाट बघायचे दिवस संपले, आता हे जग वाट बघेल आपली. जाऊ दे आधी काम नंतर दुनियादारी. आपल्या 7 फ्लोअरच्या सिलिंगचं काय झालं? अरे हां ते ऑलमोस्ट कम्प्लीटच होत संध्याकाळपर्यंत. अरे न्यूटन कुठे गेला रे? न्यूटन ते SRA प्रोजेक्टची काहीतरी मीटिंग होती तिकडे गेलाय तो. अरे मला तुझ्याशी जरा महत्वाचं डिस्कस करायचं होतं. बरं झालं तू आला. हां बोल. आता आम्ही काय बोलणार अनु? बरेच दिवसात त्याचा फोन सुद्धा आलेला नाहीये आम्हाला, घरी भेटायला सुद्धा आलेला नाहीये. मी फोन करते त्याला पण तो माझा फोनच उचलत नाहीये. अरे असल्या कसल्या एवढ्या कामात बिझी आहे की त्याला साधा आई बाबांना भेटायलाही वेळ नाहीये. हे बघानू तू नको काळजी करूस, त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला तर मी कळवीन तुला. येते मी. दादा येण्याआधी मला घरी पोचलं पाहिजे, उशीर झालाय ना. सावकाश जा. येते. खरं काय ते सांगून का नाही टाकत तिला की आपण पोराला घराच्या बाहेर हाकललंय म्हणून? काय सांगायचं, कुठल्या तोंडाने सांगायचं? हे सगळं कळल्यावर काय वाटेल तिला? काय वाटणार आहे, आपलं प्रेम कवडी मोल किमतीत विकलंय त्याने. एवढ्या कमी वेळात एवढी प्रतिष्ठा आणि पैसा कमवून कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय, खूप समाधानी वाटतंय, आयुष्यात काहीतरी करू शकलो याबद्दल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असं कुणी ना कुणीतरी असतं की त्या माणसासाठी तो माणूस मोठा झालेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ कोणी आपल्या प्रियसीसाठी मोठे होतात, तर कोणी आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी, त्यांना सुखात ठेवण्यासाठी मोठे होतात, तर काही जण स्वतःच्या इच्छेपायीच मोठे होतात. असं तुमच्या बाबतीत काय घडलंय हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? बोल दादा. तुझ्याकडे काही पाहुणे पाठवतोय, त्यांची नीट खातिरदारी कर. तुला जेलमध्ये जाताना पाहायचंय मला. साहेब आहेत का? साहेब आहेत ना. आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मधून आलोय. हॅलो. हॅलो बसा. आम्हाला तुमचे अकाउंट्स आणि टॅक्स फाईल्स चेक करायचे. ओके सर. ते सत्तेच्या आतापर्यंत तंतरली असेल, आतापर्यंत ते इन्कम टॅक्सच्या ऑफिसरनी त्याच्या ऑफिसला टाळे पण ठोकलं असेल. आपली आयडियाच तशी असते ना सर. रेकॉर्ड तर सगळं ओके आहे, पण बेसिक अमाऊंट कुठून आणली? बेसिक अमाऊंट ती माझ्या बॉसने दिली, त्यांच्या आशीर्वादाने 10 बिझनेस उभा केलाय अभय निंबाळकर. आता त्यांचा टॅक्स मी कसा देणार? ओके थँक्स फॉर कोऑपरेशन. हा दादा, तुझे सगळे पाहुणे व्यवस्थित परत तुझ्याकडे पाठवले. त्यांची खातिरदारी मी केली, आता पुढचं तू बघ. आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मधून आलोय. बसा बसा. सत्यम कदम यांना कन्स्ट्रक्शन साठी तुम्ही काय बेसिक अमाऊंट दिली होती का? हो. त्याचा टॅक्स भरला नाहीये, कोण भरणार? आमचे मॅनेजर आहेत डोई फुडे साहेब, ते भरतील उद्या पैसे. सॉरी फॉर द ट्रबल. ओके थँक्यू.
सत्या सत्या काय चाललंय तुझं? अनुचा फोन का रिसीव करत नाहीयेस? सहजच ती सारखी मला फोन करतीये, काय सांगू मी तिला? ती म्हणाली महिनाभर तू तिला भेटला नाहीयेस, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही रे सत्या. ए सत्या, ए सत्या, तिचा फोन अटेंड करत नाहीयेस, तिला भेटतही नाहीयेस, काय प्रॉब्लेम असेल तर बोल ना तिच्याशी एकदा. बिचारी रडवेली होऊन बोलत होती फोनवर. ठीक आहे, मी बघतो काय करायचं, तू निघ. सत्या, अनु, अनु मला माफ कर, खरंच मी खूप कामात होतो ग. मी ठरवलं होतं जोपर्यंत काय बनत नाही तोपर्यंत तुझ्या समोर यायचं नाही म्हणून. या सगळ्यात मी घरीही फोन करू शकलो नाही. मी तुला खूप मिस करायचो ग अनु, पण नाही सत्या, आता मला कसलंही स्पष्टीकरण नकोय. मी खूप ठरवलं होतं तुला ओरडावं, तुझ्यावर चिडावं, पण मला न्यूटनचा फोन आला आणि तू मला भेटायला येतोयस, तर कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं मला. तुझं भेटणंच माझ्यासाठी खूप होतं.
काम करतोय बेटा. माझ्या बरोबर खेळा ना. तू मम्मा बरोबर खेळ जा. मम्मा तर किचन मध्ये काम करते. काय खेळायचं? पकडा पकडी. हॅलो सर. बोला सर. तो सत्या आपल्याला परत डबल क्रॉस करतोय सर. का काय झालं आता? सर मी आता अनुला आणि त्याला पुन्हा एकत्र फिरताना बघितलंय सर. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. ठेवा फोन. हा ओके. हॅलो हा बोल दादा. तू मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोयस. मी तुला एकदाही क्रॉस केला नाही, मग डबल क्रॉस करण्याचा संबंध कुठे येतो? मंकस नकोय. एवढे पैसे घेऊनही तू पुन्हा अनुला का भेटलास? मी तिला भेटायला गेलो नव्हतो, ती मला भेटायला आली होती. ओ क्लेव्हर बॉय. तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जायचे किती पैसे घेशील? 10 करोड. उद्या सकाळी घरी ये, पण यावेळी कॅश नाही, चेक देईन. तुझी इमानदारी टिकून ठेवायला 5 करोड कमी पडले तर? मी अनुला भेटायला गेलो नव्हतो, ती मला भेटायला आली. तुम्हाला सांगतो सर, मी विश्वास ठेवायचा. तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. अनु अधून मधून मला भेटायला येऊ शकते. डोई फुडे. हे 10 करोड आहेत. मागच्या 5 करोडच काय केलंस? मी आता कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केलाय. आणि बांधत काय? सुलभ शौचालय. मी गाडीही घेतली आहे, बंगला घेतलाय. अच्छा, गुड. विश यू ऑल द बेस्ट. कि बेटा. त्या आईला खोटा ॲड्रेस दिला, फसवलं. हा बोल दादा. काय सापडली का बँक? एवढा मोठा बिझनेस म्हणतो, तुला खऱ्या आणि खोट्या चेकमधला फरक कळू नये? तुझं खरं रूप अनुला कळलंय आणि माझं काम झालंय. तू मला फसवलंस, तू त्याचे आता परिणाम भोगायला तयार राह. अच्छा. अनुच्या आणि माझ्या नको त्या अवस्थेतले फोटो उद्या सगळ्या न्यूज पेपर मध्ये छापले जातील, ते तू बघ. ए चला ठार मारून टाकेन मी तुला. तरीही फोटो छापले जातील. त्यापेक्षा तू एक काम कर, मी सांगतो त्या ठिकाणी तू पैसे घेऊन ये. ठीक आहे, पण मला सगळे फोटोग्राफ्स आणि सगळ्या निगेटिव्ह मिळायला पाहिजेत. पण आता 10 करोड नाही, 20 करोड. मला फसवण्याची शिक्षा. hey.
चल फोटोग्राफ्स निगेटिव्ह दे लवकर चाल. तुला काय वाटलं फोटोग्राफ्स मी नेहमी सोबत घेऊन फिरतो? म्हणजे आधी पैसे द्यायचे त्यानंतर ठरवेन मी फोटोग्राफ द्यायचे की नाही. आज आत्ता इथे मी तुला गाडला ना तर कुणाला पत्ता पण नाही लागणार. समोरच्याला किती कमजोर समजतोस रे तू. ज्या मित्रांना मी फोटोग्राफ देऊन आलोय ना त्यांना माहिती मी तुला भेटायला आलोय. आज रात्रीपर्यंत मी घरी पोचलो नाही ना उद्याच्या न्यूजपेपरमध्ये तुझ्या बहिणीचे फोटोग्राफ्स येतील. पुढे हा सर हा 20 करोडला 1 रुपया जरी कमी असला ना तुझ्या बहिणीच्या बदनामीला हा डोईफोडे कारणीभूत असेल. मी का? हा हा ठीके पेट्रोल होतील 100 रुपये के. हा तुझा मॅनेजर आहे की हजाम आहे मला माहीत नाही. मी आता कारने फिरतो ते हे 100 रुपये ठेव. तुझ्या बॉसच्या मोबाईलमध्ये टॉप अप कर. बॅलन्स नसतो त्यात. सर घ्या ठेवा 100 रुपये. सॉरी सर सर मारू नका सर सर. काय काय एकटीस काय करतीस? काही नाही. म्हणून बघ सारखा त्या गोष्टीचा विचार करून काही उपयोग नाही. विसरून जाते सगळं. दादा मी सत्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे. त्याचं प्रेम खोटं होतं पण मी तरी त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं ना. मी नाही विसरू शकत दादा त्याला. बघ ज्याच्या नजरेत तुझ्या प्रेमाची गणभरी किंमत नाही त्याच्याकरता रडून काय फायदा. आणि तुला हे असं बघितलं ना की माझं कशात लक्ष लागत नाही. तू अशी एकटी थांबू नकोस ते. चल खाली चल. मी नाही तू जा. दादा प्लीज मला याच्यातून बाहेर येण्यासाठी थोडा वेळ दे. गेल्या दिवाळीला सत्य आपल्या बरोबर होता आणि आता जुन्या आठवणींना उजाळा देऊन काही होणार आहे का? असं म्हणून आठवणी यायच्या थोडीच थांबतात. अशानं फक्त तुम्हाला त्रास होईल. सत्य आज कुठं असेल काय करत असेल? ज्या माणसाला नात्यांची किंमत नाही नातीच कळली नाही त्याची आठवण काढून काही उपयोग आहे का? अगं अलका तो वाईट वागला म्हणून आपणही वाईट वागायचं का? पर्याय नाही आपल्या पुढे. आपल्याला कठोर व्हावंच लागेल. आई वडील आहोत आपण त्याचे आई वडील. हो पण त्याला त्याची कदर आहे का? उगच त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. पैशासाठी स्वतःच प्रेम विकलं त्याने. त्या पोरीच्या भावनांचा चुराडा केला ना. उद्या हाच मुलगा
आपला बळी द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. अलका, काय बोलतेस तू? दादा, 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 तिची ही अवस्था बघून माझं कशातच लक्ष लागत नाहीये. डोंट वरी दादा, मी बोलतो अनुशी. मे आय कमिंग सर? या. हां दादा, मी येतो. सर, उद्या कल्याणमधल्या एका जागेचा लिलाव आहे. रिसॉर्ट बांधायला अगदी योग्य अशी जागा आहे ती. किती वाजता? सकाळी 10 वाजता आहे सर. आणि सत्यासुद्धा तिकडे येणार आहे. काहीही झालं तरी ती जागा सत्याच्या हातात जाता कामा नये. इज दॅट क्लिअर? येस सर. सर बघितलं, आपण लिलावाली येणार म्हटलं तर कोणीच नाही आलं. बहुतेक तो सत्या पण घाबरला असणार. आज आपण इथे श्री गोविंदराव पाटकर यांच्या कल्याण येथील जमिनीच्या लिलावासाठी जमलेलो आहोत. सर्व मान्यवरांचे इथे स्वागत आहे. मी आता बोलीला सुरुवात करतोय. पहिली बोली आहे 50 लाखांची. 1 करोड. 1 करोड. 1 करोड. 1 करोड. 2. 2. 2 करोड. 2 करोड. 2 करोड. 1. 3 करोड. 3 करोड. 3 करोड. 1. 4 करोड. 4 करोड. निंबाळकर समोरच्या पार्टीला बोलूच देत नाहीयेत. बोला. 4 करोड. 1. 4 करोड. 5 करोड. 5 करोड. 5 करोड. 1. 10 करोड. आमचे 10 करोड. 10 करोड. जमिनीला चांगलीच डिमांड आलीये. 10 करोड. 1. 10 करोड. 2. 10 करोड. 3. ही जमीन माझ्या वडिलांच्या मित्राची होती. फार फार तर किंमत त्याची 25 लाख रुपये होती. आणि हा ऑप्शनचा सेल मीच भरवला होता. ती तू 10 करोडला विकत घेतलीस. धन्यवाद. अजून किती दिवस अशी एकटीच राहणार आहेस? अगं वहिनी, हे बघ, तू पहिल्यासारखी बोलत नाहीस, हसत नाहीस. आम्ही तरी कसे खुश राहणार अनु? तुझ्या दादाचं तर कशातच लक्ष लागत नाही, तुला माहिती आहे. आणि तो सत्या बिझनेसमध्ये त्रास देतोय त्यांना. अगं वहिनी, प्लीज प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी दादाला समजावते. अगं मी खरंच खूप खुश आहे. खरच बरं, ते जाऊ दे. मला खूप भूक लागली आहे. जेवण दे, तोपर्यंत मी दिशाला घेऊन येते. दादा माझा रिमोट दे ना. नाही देणार. दे ना. नाही देणार. दे ना. नाही. पप्पा पप्पा, दादा ना, पप्पा दादा माझा रिमोट देत नाही. तू तुझं तुझं खेळ मला आल्याला त्रास देऊ नको. जा. अरे 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 दिशा, अरे काय झालं रडायला? असं रडायचं नाही. तो मित्र आहे ना तुझा, खेळेल आणि तो त्याच्या घरी जाईल. हे बघ, आपल्या हक्काची गोष्ट कधीच कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
ती कधी ना कधी आपल्याला नक्कीच मिळते. हे बघ, रडू नकोस, जा खेळ. काय ग, तुझी तब्येत ठीक आहे ना? हां, मला काय झालंय? खरं सांग, माझ्यामुळेच तू टेन्शन मध्ये आहेस ना? कोण बोललं तुला? असं काही नाहीये. मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप मनस्ताप होतोय, त्यात आणखी तुला सत्या त्रास देतोय. एवढं सगळं असूनही तू माझ्याच आनंदाचा विचार करतोयस. दादा, तू सांगशील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे, आणि हे मी विचारपूर्वक सांगते. अनु, खरं बोलतीस तू? खरंच तू माझं खूप मोठं टेन्शन दूर केलंस. माझ्या नजरेत तुझ्याकरता एक खूप चांगला मुलगा आहे. तू पण ओळखतेस त्याला, बॉबी. त्याच्या वडिलांनी मागेच मला तुझ्याबद्दल विचारलं होतं. मी लगेच त्यांना होकार कळवतो. पण अनु, तुला नक्की हे मान्य आहे ना? हो दादा, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. गीत ओले डोळ्यात हसे.
आज आपण इथे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जमलो आहोत. थोड्याच वेळात मी नाव जाहीर करणार आहे. यावर्षी प्रथमच सर्व सभासदांनी एकमताने एकच नाव ठरवलं आहे. मी अभय निंबाळकरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र सत्यम कदम यांच्याकडे सोपवावी. अभिनंदन. खूप आनंद झालाय तुला हो ना. तुझा आनंद असाच वाढावा म्हणून उद्या तुझ्याकरता एक खास इन्व्हिटेशन घेऊन येतोय तुझ्या घरी. सकाळी घरीच थांब. विश ऑल द बेस्ट. कीप इट अप. आजपर्यंत तू माझ्याकडनं बरंच काही हिरावून घ्यायचा प्रयत्न केलास. माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलास. तिच्या प्रेमाशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केलास. पण मी तुझं कुठलं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अनुचं लग्न ठरलंय. हे त्याचंच इन्व्हिटेशन. लग्न परवा आहे. तेव्हा अत्यंत आग्रहाचं आमंत्रण. तू तिथे अजिबात येऊ नयेस म्हणून. थांब दादा. ज्या दिवशी मी अनुला हॉस्पिटलमध्ये बघितलं तेव्हा कळलं की माझी पोझिशन काहीच नाही आहे. त्यामुळे मला हा विरोध होतोय. आणि त्याच दिवशी ठरवलं तुझ्या पोझिशनला येऊन पोचायचं. त्यातच तू मला पैशांची ऑफर दिलीस आणि ती मी स्वीकारली. आज इथपर्यंत येऊन पोचलो. तू बिझनेसमॅन आहेस, टॅलेंटेड आहेस. तू स्वतः एक विचार कर. कोणता माणूस एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या पोझिशनला येऊन पोचेल. पण मी ते अचीव केलं. त्याचं सगळं श्रेय मी अनुला देतो. तिच्या प्रेमामुळे मी हे सगळं काही करू शकलो. मला मान्य आहे मी हे सगळं तुझी फसवणूक करून मिळवलं. पण माझी जिद्द, माझी मेहनत खोटी नव्हती. मला तुलाही दाखवून द्यायचं होतं की मी अनुसाठी काही करू शकतो. मी तिच्या प्रेमाची प्रतारणा नाही केली. मी आजही अनुवर खूप प्रेम करतो. तेव्हा तू मला विरोध केलास कारण माझ्याकडे काहीच नव्हतं. आज माझ्याकडे सगळं असताना मला हा विरोध का? तुला एक सांगू, मी अनुवर खूप प्रेम करतो. आई, अनु कशी आहेस? बरी आहे. तुम्ही? बरं आहे म्हणायचं. आई माझी वहिनी. नमस्कार. नमस्कार. बरं, मी दर्शन घेऊन येते. हां, तुम्ही बोला. कशी आहेस अनु? किती दिवसांनी भेटतेस? तू तर घरी येणंच बंद केलंस. येण्यासाठी काहीतरी निमित्त तरी हवं ना. बरोबर आहे तुझं. आम्ही कोण लागतो ना तुझे? नाही आई, असं काहीच नाहीये. आई म्हणतेस आणि परकेपणाही दाखवतेस. लाजवू नका आई. खरं तर माझी जन्मदाता आई माझ्या लहानपणीच वारली. आईचं खरं प्रेम काय असतं हे मला कधीच कळलं नाही. पण तुमच्या रूपात मी माझ्या आईला पाहिलंय. मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकणार आई. सत्याच्या चुकीची शिक्षा तू आम्हाला देतेस असा गैरसमज करून घेऊ नका आई. त्याने जरी हे नातं तोडलं असेल ना, पण मी तुमच्याशी नातं नाही तोडणार आहे आई. उद्या सकाळी घरी ये, मी तुझी वाट बघते. आई, ऍक्च्युली माझं लग्न ठरलंय. परवा लग्न आहे. तुम्ही आशीर्वाद द्यायला आल्याची अपेक्षा करते मी. माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत ग. पण तू आमच्यापासून इतकी लांब चालली आहेस याची कल्पना नव्हती मला.
तुमच्यापासून दूर जावा अशी माझीही इच्छा नाहीये आई, पण ज्याच्यामुळे आपण एकत्र येणार होतो त्यालाच हे मान्य नाहीये तर? तुमच्या दोघांच्या दुराव्यात नुकसान फक्त आमचं झालं, पोटचा पोरगा असून त्याला आम्ही घरातून हाकलून दिलं, आणि जिची सून म्हणून अपेक्षा होती ती दुसऱ्या घरी चालली. येते मी. हे बघ हा कुर्ता घ्यायचा का? परफेक्ट दिसेल तुला, मस्त एकदम. नको मग. हां हा बघ, हा किती छान आहे बघ. अनु हा बघायचा नाही का? हे बघ हा बघ. अनु चल बॉबी. अनु मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. अनु काल मी तुझ्या दादाला भेटलो, त्याला सगळं काही सांगितलं. मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं. अनु माझं बॉबीशी लग्न ठरलंय, आणि तुला एकदा सांगितलं ना की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये म्हणून. चल बॉबी. सोड मला बॉबी, सोड. सोड मला, सोड. तुझं हे खोट वागणं, हे गुंड, तुझे खोटे शब्द, कंटाळा आला रे मला तुझ्या सगळ्या खोटेपणाचा. त्याची सवय झाली होती मला. उद्यापासून ते सगळं बंद होणार. उद्यापासून हे घर रिकामा रिकामा होऊन जाणार. अहो काय झालंय, असे एकटेच काय बडबड करताय? नाही दादा. दादा हे असं असेल तर मग मी हे घर सोडून कधीच नाही जाणार. ए अनु काय झालं, वेडीस का ग तू? हे बघ प्रत्येक मुलीला आपलं माहेर सोडून कधीतरी जावंच लागतं.
तुला हे सगळं ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागेल. झालं, रडवलत ना तिला. अनु तू चल माझ्या बरोबर. आउट ऑफ डेंजर, काही काळजी करू नका, रिलॅक्स. आम्ही भेटू शकतो त्याला? थोडा वेळ वाट बघा, अजून नाही, जरा शुद्धी त्याला त्याला थोडा वेळ लागेल. प्लीज काळजी करू नका. ओके, थँक्यू डॉक्टर. आपणच ओळखू शकलो नाही आपल्या पोराला. अगं पण आपण आई वडील आहोत त्याचे, त्याला सध्या कळवता आलं नाही का आपल्याला? तेवढा विश्वास दाखवला का आपण त्याच्यावर कधी? त्या पोरीने सुद्धा गैरसमज करून घेतला त्याच्याबद्दल, आणि आता लग्न करून चालली आहे दुसऱ्याच्या घरी. मी फोन केला होता तिला, पण फोन कोणी उचलला काहीच कळलं नाही. चला आपण जाऊन येऊ. काय जाऊन येऊ? तिला भेटून येऊ. आज लग्न आहे तिचं, माहितीये मला. तसंही लग्नाचं आमंत्रण दिलंय तिने मला. खरं काय ते तिला कळायलाच हवं. भावावर विश्वास ठेवून सत्याबद्दल गैरसमज करून घेतलाय तिने, तो गैरसमज दूर झालाच पाहिजे. चला. मजा येत आहे. महेंद्र घे रे. हरी घे. आता काय बॉबीला भेटायला अपॉइंटमेंट घ्यावं लागणार. बिझनेसमॅनचा जावाही होणार आहे. खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे, खूप बिझी होणार आहे बॉबी. आता काय बॉबी सुधारणार? सगळे गैरसमज येतो तुमचे. मी काय सुधारणार वगैरे नाहीये. हे बघ, आतापर्यंत मी जसं जगत आलोय ना, तसं पुढेही जगत राहणार. आणि इतर अशा कुणासाठी मी आयुष्यात अजिबात चेंज करणार. हे बघ, मला लाईफ एन्जॉय करायला आवडत. मला कुणाच्या बंधनात अडकायला नाही आवडत. अरे जिथे माझ्या मॉम डॅडने माझ्यावर कधी बंधनं आणली नाहीत, तिथे इतर कुणाचा प्रश्नच येत नाही. आय लाईक फ्रीडम. इट विल नॉट ब्रेक फॉर एनी वन. तुला एक सांगू, मी अनुवर खूप प्रेम करतो. तिच्या प्रेमामुळे मी हे सगळं काही करू शकलो. मला मान्य आहे, मी हे सगळं तुझी फसवणूक करून मिळवलं, पण माझी जिद्द, माझी मेहनत खोटी नव्हती. तेव्हा तू मला विरोध केलास, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं. आज माझ्याकडे सगळं असताना मला हा विरोध का? दादा, तू सांगशील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे, आणि हे मी विचारपूर्वक सांगते. मला तुलाही दाखवून द्यायचं होतं की मी अनुसाठी काही करू शकतो. मी तिच्या प्रेमाची प्रतारणा नाही केली. मी आजही अनुवर खूप प्रेम करतो. माझ्यावर एवढा जीव लावतोस, मग माझं सुख कशात आहे हे तुला कळत नाहीये का? आई, बाबा तुम्ही? राजन नाही आला? सत्य कुठे? नाही विचारणार. सत्य हॉस्पिटल मध्ये. काय? हो, काल तुझ्यावर गुंडांनी हल्ला केला, त्यात सत्याला मार लागला.
ते सगळं खरं होतं अनु, नाटक नव्हतं ते. जिथे आम्ही आई बापा समजू शकलो नाही तिथे, नाही तुला दोष द्यायला आलो नाही आम्ही इथे, पण तुझ्या मनातले गैरसमज दूर करायला आलोय. सत्यानं कमावलेला पैसा, संपत्ती सगळं तुझ्या नावावर आहे अनु. तो आजही पूर्वीसारखाच फाटकाय. हे सगळं केलं ना त्याने ते फक्त तुझ्या प्रेमासाठी. तुझ्या भावाच्या स्टेटस पर्यंत पोहोचायचं होतं त्याला. अनु आजवर मी तुला माझी मुलगी म्हणून बघत आले. आज दुसऱ्याच्या घरचा उंबरठा ओलांडून तू जाणारेस. वाटायच या लक्ष्मीची पावलं माझ्या घरी यावी, पण कदाचित नियतीच्या मनातच नसेल ते. जाता जाता एवढंच सांगते अनु, सत्याबद्दल कुठलीही आढी, कुठलाही गैरसमज ठेवू नकोस. त्याच आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे ग. तुझे आई वडील म्हणून आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील. आई, काय मिळालं एवढं जीवाचा आटापिटा करून? आती काय आलं? मरणाच्या दारात जाऊन आलास, पण तिला त्याचं काय आहे का? तू कधी कोणावर प्रेम केलंस? नाही ना, मग तुला नाही कळणार. काय करायचं असलं प्रेम जे एखाद्याच्या जीवावर उठत? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, ते आपल्या जीवापेक्षा जास्त करतो. अनुनेही माझ्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास ना, फक्त एवढं तिच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झालेत. ते गैरसमज दूर करण्याची वेळ नाही आहे सत्या. तिला घरातून उचलून आणणं आपल्यासाठी काहीच कठीण नाही आहे. ते आपण आधीही करू शकलो असतो ना, पण मला माझं प्रेम असं नाही मिळवायचं. मला माहिती आहे ती येईल, तिला यावंच लागेल. माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला तुला. असं काहीच नाहीये दादा, कसला त्रास? तू म्हणत होतीस तेच खरं होत. तुझं खरं सुख कशात आहे ते मला कधी कळलंच नाही. दादा, तू नेहमीच माझ्या सुखाचा विचार करत आलायस, त्यामुळे तू कुठे चुकलास असं मला कधीच नाही वाटणार दादा. अनु, तुझा दादा तुला एवढा परका झाला की त्याच्यापासून तू स्वतःची दुःख लपवायला लागलीस. मला दिलेल्या शब्दासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यायला निघालीस. खूप मोठी झालीस गानू, एवढी मोठी कधी झालीस कळलंच नाही मला. लहानपणापासून तुझे खूप लाड करत आलो, खूप प्रेम करत आलो तुझ्यावर, खूप प्रेम, पण कायम तुझा दादाच बनून राहिलो. आई बाबांची जागा घेऊ शकलो नाही कधी. असं नको बोलीस दादा. अनु, आई बाबांची ती माया, ते प्रेम तुला सत्याच्या घरातच मिळेल. दादा, अनु मी ऐकलंय सगळं आता. त्या घरातली माणसं खूप जीव लावतात तुझ्यावर कळलंय मला. अनु, आता जर तुझं सत्याचं लग्न झालं नाही तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. माझ्यापेक्षा त्याला तुझी गरज जास्त आहे अनु. दादा, चल आपण निघायला. आई,
बाबा मला अजूनही वाटतं की ती येईल, ती नक्की येईल. सत्या सत्या खरं तर देवालाच मान्य नव्हतं की ही पावलं दुसऱ्याच्या घराचा उंबरटा ओलांडून आज जावीत. सत्या ठीक आहेस ना रे तू? अनु तू पळून आलीस? तुझ्या दादाला कळलं तर? मला कळलंय कधीच. मीच पाठवलं तिला. सत्या मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुझा, तुम्हा सगळ्यांचाच. मला खूप आधीच कळलं होतं की तुझं अनुवरती खूप प्रेम आहे, पण तुझ्यासारख्या एका गरीब माणसाला माझी बहीण द्यायची मला मान्यच होत नव्हतं. कारण आजपर्यंत मी माणसांना फक्त आणि फक्त पैशांमध्ये तोलत आलो. पण माणसं जपणं महत्वाचं आहे, माणसांची किंमत करणं महत्वाचं आहे हे मला कधी कळलंच नाही आजपर्यंत. अनु यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की अभय निंबाळकरपेक्षा मोठं होऊन दाखवायचं, आणि त्यांनी दाखवलं सुद्धा. मला खरं तर त्याच्यातलं टॅलेंट तेव्हाच कळलं होतं आणि तेव्हाच मी तुमच्या लग्नाला संमतीही द्यायला हवी होती, पण तेव्हा माझा इगो आडवा आला आणि माझ्याही नकळत मी सत्याला माझा वैरी समजू लागलो. काल त्या कोणा न्यूटनचा फोन आला होता तुझ्याकरता, तो फोन मी घेतला आणि तेव्हा मला कळलं की सत्याने त्याची सगळी प्रॉपर्टी सगळा पैसा कधीच तुझ्या नावावर करून टाकलाय. कारण त्याला त्या गोष्टींचं काही महत्व नाहीच आहे, त्याला फक्त तू हवी आहेस. आणि मग मी विचार केला की एवढा लायक मुलगा तुझ्या आयुष्यात असताना मी त्याला विरोध का करतोय, कशा करता? आणि त्यातच मी तुझं आणि अलकाताईंचं बोलणं सुद्धा ऐकलं. तुमच्यासाठी लाख मोलाची माणसं असताना माझी बहीण दुसऱ्या कुठल्याच कुटुंबात कधीच सुखी नाही राहू शकत. मी माफी मागतो तुम्हा सगळ्यांचीच. हे बघा, माफी मागून आम्हा सर्वांना लाजवू नका. तुम्ही अनुला घेऊन आलात तिथेच राग संपला आमचा. आणि खरं तर अनु आमच्याकडे परत आली यासाठी आम्हीच तुमचे आभारी आहोत. माझ्याशी लग्न करशील का तुझ्या भावाला फसवलं म्हणून? ओ गालावरची खळी मला दे, ओठांची पोवळी मला दे, प्रेमाची सावली तुला घे, प्रीतीची पाकळी मला दे. Hey, hey.